वैद्यकीय क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजेच डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता। एका छताखाली प्रत्येक आजाराचं निदान, उपचार आणि सर्वोत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी तत्पर असलेली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, उपलब्ध सुविधा, सुसज्ज अतिदक्षता विभाग, नवजात शिशु अतिदक्षता विभाग, स्त्रीरोग व बंधत्व निवारण, अपघात, अस्थिरोग विभाग, ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी, मेंदू व मन के विकार, जनरल शस्त्रक्रिया, किडनी विकार, कान नाक घसा तज्ज्ञ, प्लास्टिक सर्जरी, डेंटल सर्जरी, केशरोपण, भूलतज्ज्ञ, याचबरोबर एक्सरे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी लॅब, ब्लड स्टोरेज सेंटर, 24 तास मेडिकल आणि ॲम्ब्युलन्स सुविधा, सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम, कॅशलेस सुविधाही उपलब्ध। अचूक निदान, परिपूर्ण समाधान म्हणजेच शाकुंतल मेडिकल एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट संचलित डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता। ठिकाण लवकरची नगर, नगर मनमाड रोड राहता, जिल्हा अहमदनगर। संपर्क 75-59-24-31-14। जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे मनसे नेते लक्ष्मणराव कानडे यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोदा गरडाचे शाळेस आरओ फिल्टर देण्यात आले, तसेच लोकसहभागातून हँडवॉश स्टेशनचं उद्घाटन करण्यात आलंय। टापरे म्हणाले, लक्ष्मणराव कानडे यांनी यापूर्वी देखील पाटोदा, भवरवाडी, अरणगाव आणि परिसरातील अनेक गावातील शाळेसाठी पिण्याच्या पाण्याची काँक्रीट टाकी, तार कंपाऊंड, लाऊडस्पीकर सिस्टीम, बोरवेल व शालेय साहित्य वाटप असे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले आहेत व इथून पुढे देखील समाजसेवा करण्याचा त्यांचा मानस आहे। याप्रसंगी सरपंच अशोक गव्हाणे, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, मनसे नेते हवा सरणोबत, तालुका उपाध्यक्ष सनी सदाफुले, शहर अध्यक्ष बालाजी भोसले, बाला साठे, माजी सरपंच प्रदीप माने, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ शिकारे, सदाशिव कवादे, भाऊसाहेब आमटे, दत्तात्रय निंबाळकर, आशीर पठाण, आजीनाथ भवर, काकासाहेब भवर, गुरुदास नवले, विष्णू गंडा, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विजय वडवरकर, उपाध्यक्ष श्री युवराज लंगे, समिती सदस्य समीर भाई पठाण, शंकर भवर, चांद पठाण, बाळासाहेब कापसे, अप्पासाहेब गव्हाणे, पंडित मोरे, बिभीषण कवादे, विलास कडू, मुख्याध्यापक उत्तम पवार, शिक्षिका श्रीमती अनिता जोगदंड, श्रीमती सुलभा हजारे, श्रीमती संगीता राठोड, श्रीमती अश्विनी कुमटेकर आदी उपस्थित होते। आज श्री लक्ष्मणराव कानडे साहेब यांनी शाळेला सर्व मुलांना शुद्ध पाणी मिळावे या हेतूने आणि त्यांच्या त्या या अगोदरची सामाजिक असे उपक्रम त्यांचे नेहमी असतात आणि त्यामुळे त्यांनी शाळेला आरो भेट दिलेला आहे, त्यामुळं मी शाळेच्या वतीनं त्यांचं खूप खूप आभार मानतो। त्याचप्रमाणे मुलांना हात धुण्यासाठी हँडवॉश स्टेशन या ठिकाणी तयार केलेलं आहे, हे हँडवॉश स्टेशन सर्व गावकऱ्याच्या वतीने लोकसहभागातून हे हँडवॉश स्टेशन या ठिकाणी तयार केलेलं आहे, त्यामुळं मुलांच्या पिण्याच्या पाण्याची आणि हात धुण्याच्या पाण्याची सोय या ठिकाणी झालेली आहे। आज पाटोदा या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माननीय लक्ष्मणराव कानडे यांनी स्वतःच्या निधीतून, तसेच त्यांचे आई आणि वडील हे कोरोना काळात त्यांचं निधन झालं, त्यांची एक आठवण म्हणून त्यांच्या स्मरणार्थ पिण्याच्या पाण्याचं शुद्ध पाणी ह्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळावा ह्या हेतूनं त्यांनी या जिल्हा परिषद शाळेला आरोपल्या फिल्टरचं युनिट या पाटोदा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेला दिलेलं आहे। तसंच या ठिकाणी पलीकडंच जी असणारी इंग्लिश स्कूल जी आहे त्या शाळेला देखील कानडे साहेब यांच्या माध्यमातून पाण्याचा मोठा हौद बांधून देण्यात आलेला आहे। बऱ्याचशा शाळांना त्यांनी त्यांच्या माध्यमातून बोर असन, मोटर असन किंवा इतर काही शैक्षणिक जे साधनं लागतात यांचं त्यांनी नेहमीच कुठली जरी मागणी कोणी जरी केली तरी त्या मागणीला ते तात्काळ धावून जातात आणि त्या ठिकाणी ते मदत करतात। आमचे नेते, मनसेचे नेते लक्ष्मणराव कानडे साहेब यांच्या स्वतःच्या सुखर्चातून शाळेला पाण्याचा आरोप दिलेला आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो आणि असंच त्यांचं काम सारखं चालू असतं, त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो। आपल्या पाटोदा गावातील तरुण उद्योगशील आणि सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारे आमचे मित्र कानडे साहेब यांनी आपल्या जिल्हा परिषद शाळेसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे, कारण पिण्याचे पाणी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण जे आरोग्याच्या समस्या होतात त्या 90% समस्या ह्या पिण्याच्या पाण्यातूनच होत असतात, त्यामुळं शुद्ध असं पिण्याच्या पाण्याची सोय त्यांनी करून दिली आणि पिण्याच्या पाण्याची सोय केल्यानंतर आपले हातसुद्धा स्वच्छ असायला पाहिजेत, हात स्वच्छ असेल तर आपण जे कीटाणू वगैरे आपल्या शरीरामध्ये जात असतात
ते जास्त प्रमाणावर जात नाहीत, त्यामुळे हात धुण्याच्या जागेची सुद्धा सोय केली आहे, त्याबद्दल गावाच्या वतीने कानडे साहेबांचं मी शतशः आभार.